म्हणजेच डॅनी यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर कलम संघ आपणास पाहायला मिळेल ज्यांनी कालचा दिवस गाजवला. आता मात्र सेमीफायनल नंबर वन म्हणजे टॉप टू ला जाण्यासाठी ही लढत असेल. चमचमत्या ट्रॉफीज आपण ज्याप्रमाणे पाहतोय ना, 2 लाखासाठी ज्याप्रमाणे ज्या ठिकाणी टुर्नामेंट असतात ना, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सुसज्ज अशा ट्रॉफीज असतात आणि त्याच ट्रॉफी या ठिकाणी आपण या आयोजनामध्ये पाहतोय. पहिला चेंडू पाहा या ठिकाणी आपण पाहतोय. आता मी तर म्हणेल खेळपट्टी ही काहीशी हलवार पद्धतीने चेंडू पडल्यानंतर जात आहेत, कारण की खेळपट्टीवरती दमट वातावरण व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे तितकंसं पुरेसं असं फलंदाजी करताना बॅटवरती चेंडू येणार नाही, परंतु फलंदाज नक्कीच एक जाणीवपूर्वक क्रिकेट खेळेल ना तर नक्कीच बॅटवरती चेंडू येतील. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसरा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू झाल्यानंतर दडपणाखाली या ठिकाणी ज्या फलंदाजाने या ठिकाणी या मैदानामध्ये अर्धशतकीय पारी खेळली होती तोच फलंदाज धावबाद स्वरूपात बाद होतोय कलम संघाचा पंकज पदे. पहिला हादरा. वेल मिळेल आजच्या दिवसामध्ये डीजे वाजवण्यासाठी, कारण की अंतिम सामना चालू आहे सेमी फायनलचा. कारण की या दोन्ही संघांनी एक एक ट्रॉफीवरती आपलं नाव जरूर कोरलंय, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या ट्रॉफीपर्यंत कोणता संघ मजल मारणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका कव्हर रिजन मध्ये क्रॅकिंग शॉट, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. पंकज ज्याने कालच्या दिवसामध्ये अर्धशतकीय पारी खेळली होती तो पंकज मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव काढू शकला नाही, या डायमंड डकचा शिकार झालाय. आता मात्र चौकार धीरजच्या बॅटमधून पाहायला मिळाला नॉन स्ट्राईक एंडला प्रसादला आपण पाहतोय. चौथा चेंडू खेळण्याचा जरूर प्रयत्न केला या ठिकाणी आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता जरूर अक्षयने, परंतु डायरेक्ट हिट होत नाहीये. एक धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. एकने धावफलक पुढे सरसावतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या अंकावरती 1-6 तीन षटकांची लढत. या 3 षटकांमध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा तुम्हाला जमवावे लागतील, कारण की उमरोली संघाची फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. कारण की आपण मागचे 3 सामने त्यांची फलंदाजी आपण जरूर पाहिली आहे, त्या कारणास्तव कलम संघाला चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि त्याच प्रकारची फलंदाजी करत असताना मोठा फटका, चेंडू पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये 1 बाउंस सीमारेषा पार चौकार. या चौकाराच्या मदतीने आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू 10 धावा 1-10 आणि आता मात्र हर्षल मात्र महाग ठरतोय, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत पाहायला मिळतात, एक काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक लॉंग अपला. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू उंच हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, परंतु चेंडू खूप दूरवर निघून जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. जो शॉर्टमॅन रिजनचा क्षेत्ररक्षक होता त्या दोन्ही क्षेत्ररक्षकांना चुकून या ठिकाणी चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार येतोय आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय तब्बल 21 या अंकावरती. या षटकामध्ये 3 चेंडूवरती 5 धावा खर्च करतोय गोलंदाज साहिल, आणि साहिल हा प्रामुख्याने उमरोली संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे आणि या गोलंदाजावरती हल्ले चढवणे म्हणजे हे धोका संभवू शकतो. पुन्हा एकदा बघा त्रिफलाची, मी अगोदरच सांगितलं होतं की महत्वाचा गोलंदाज आहे आणि तुम्ही अशा गोलंदाजाला जर रिव्हर्स हिटचे फटके खेळाल तर नक्कीच तुम्हाला अपयश येईल आणि नक्कीच गोलंदाज तुमच्यावरती हवी ठरेल. दुसरा हादरा बसतोय प्रसादच्या स्वरूपात टीम कलम संघाला. ज्यावेळी तुमच्या बॅट मधून सरळ रेषेमध्ये फटके येत असाल ना त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारच्या फटक्यांची गरज नसते, मी तर म्हणेल. कारण की
रिवर्स चा फटका एखाद्या फलंदाजाला लगा तो आबाद नाही तो बर्बाद आणि या ठिकाणी बर्बाद झाला तो प्रसाद। नक्कीच कलम संघाचे पाटीदार के संदेश आम्हाला सांगतायत कदाचित क्षेत्ररक्षक असेल त्यांची एक आगळी वेगळी हेअरस्टाईल किरण पॉवर स्टाईल ची हेअरस्टाईल त्यांची पाहायला मिळते आणि ते मैदानात आपणास पाहायला मिळतील। संदेश संदेश बदे बिग फॅन ऑफ किरण पवार ते सुद्धा मैदानात आपल्याला पाहायला मिळतील। चष्मा सुद्धा बघा त्यांचा खूप चमचमतोय। बॅटची कडा डॅनी लोंगले डाइव मारताय जेल सुटतोय धावपाची संधी एक धाव मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आता मात्र पुन्हा एकदा डायरेक्ट हिट। या ठिकाणी अशा प्रकारच्या चुका तुम्ही कराल तर या चुकांचं रूपांतर तुम्हाला या सामना घटकामध्ये आपण पाहिलं ना पहिल्या षटकामध्ये होत्या त्या 16 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 11 चांगली सरासरी राखली 13.50 सरासरीने धावतोय कलम संघ। त्यांना सुद्धा माहिती आहे की दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना ज्या आपल्या गोलंदाजाला धावा पुरेशा आहेत त्या धावा म्हणजे 35 ते 40 धावा आणि इतक्या धावांपर्यंत मजल मारणे गरजेचे असताना दोन षटकांमध्ये चांगली फलंदाजी मी तर म्हणेल या ठिकाणी कलम संघामार्फत झाली आहे। विचार केला तर धीरज चांगली फलंदाजी करतोय प्रसादने चांगली साथ दिली आहे डायमंड डकचा शिकार झालाय पंकज बदे आणि आता मात्र स्वप्नील सुद्धा चांगली फलंदाजी करतोय। अक्षयच्या पुढे चेंडू हेलिकॉप्टर शॉट हेलिकॉप्टर लँड होतोय मानिवली गावामध्ये षटकार। परंतु फलंदाज धीरजच्या बॅटमधून तितकी ताकद लगावत हा चेंडू लॉंग ऑफ रिझनच्या दिशेने षटकार लगावला। पुन्हा एकदा अक्षयचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू कव्हर रिझन मध्ये येतोय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय खूप वेगाने या ठिकाणी दोन धावा स्वप्नीलच्या मार्फत पूर्ण केल्या जात आहेत। अशाच प्रकारच्या धावांची गरज आहे त्यांना सुद्धा माहिती आहे की आपण एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय कारण की आतापर्यंत या दोन चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज अक्षयने एकूण धावपलक 35 या अंकावरती अजूनही 4 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल। पुन्हा एकदा मोठा फटका शॉर्ट पिच चेंडू कव्हर रिझन सी मारेशे जवळ पडतोय आणि नक्कीच षटकार। आज मात्र धीरजने आपल्या नावाला साजेची अशी कामगिरी या सेमी फायनल नंबर 1 च्या मॅच मध्ये करताना दिसतोय। धाव या ठिकाणी जाऊन पोहोचले 41 या अंकावरती त्यांना सुद्धा माहिती आहे की उमरोली संघाची फलंदाजी सुद्धा खूप खोलवर आहे परंतु कलम संघाची गोलंदाजीचा विचार केला तर एक घातक गोलंदाज पंकज बदे ज्याने अनेक मैदान गाजवले तो सुद्धा गोलंदाजी करताना दिसेल। पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला चेंडू जातो मिडिकल रिजन मध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय धावबाजी संधी आणि आता मात्र धीरज माघारी परततोय। अंतिम क्षणी या ठिकाणी आपण पाहतोय धावबाज स्वरूपाची विकेट प्राप्त केली आहे। चला नवीन फलंदाज तन्मय आपण धावत जा शेवटचा चेंडू या सत्रातील बाकी असेल आणि आपण पाहिलं तर स्वप्नील हा फलंदाज स्ट्राईक इन वरती एकूण धावपलक जाऊन पोहोचले ते 42 या अंकावरती। चार चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय माफी असावी सामना तितका रंगतदार आहे त्या कारणास्तव आम्ही सुद्धा भावनेच्या भरामध्ये बोलून गेलो। पाचवा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय चेंडू येतोय मिडविकेट रिजन मध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा क्षेत्ररक्षक स्लिप जरूर झाले परंतु बघा चेंडू सोडला नाहीये परंतु दोन धावा काही रोखू शकत नाहीये खूप वेगाने दोन धावा पूर्ण केल्या धावपलक जाऊन पोहोचले ते 44 या अंकावरती। या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत कलम संघाने 44 अंतिम चेंडू शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज आहे बंटी मात्र कोणती चुकी करत नाहीये चेतनने चांगली झेल पकडली आहे आणि 44 धावा 3 षटकामध्ये जमवल्यात त्या कलम संघाने आणि विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि 45 धावांची गरज।
शेवटचा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. 45 धावांचं लक्ष्य छायाकनवरती फलंदाज शरद नोष्टाकनवरती साहिल गोलंदाज स्वप्नील पहिला चेंडू बॅटची कडा घेतल्यानंतर फलंदाज बाद होतोय डावचीतच्या स्वरूपात डाव घेण्याचा प्रयत्न केला होता डावचीतच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद पहिल्या चेंडू वरती साहिलच्या स्वरूपात लागतोय हैदरा उमरोली संघाला. पहिल्या चेंडूवरती गाडी बाद होतोय साहिल डावचीतच्या स्वरूपात बाद होतोय धाव घेण्याचा प्रयत्न केला होता फाइन लीगच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू सरळ यष्टी रक्षकाकडे फेकला होता. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय स्वप्नील गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकन वरती फलंदाज आक्रमक फलंदाज रत्नदीप रत्नदीप साठी हा चेंडू पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय रत्नदीपच्या बॅट मधनं क्षेत्ररक्षक मिड विकेटला होता. एका धावेचा अवधी एकदा पूर्ण केली जाते एका धावेच्या मदतीनं धावसंख्या रपल्यावरती खातं खोललं जातंय एक धाव येत गया दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला एक धाव आता मात्र 44 धावांची गरज असेल. पहिले षटक मार्गस्थ आहे गोलंदाज स्वप्नीलचा दमट वातावरण पाहायला मिळतोय हवेमध्ये तंडाभाव निर्माण आहे या वातावरणामध्ये कोणत्या प्रकारचे मोठे फटके दिसत नाहीयेत. दोन चेंडूचा खेळ तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला धावसंख्या दापल्यावरती दोन धावा गोलंदाज स्वप्नील रत्नदीप मोठा फटका जबरदस्त फटका पाहायला मिळतो गॅप मध्ये खेळून काढला रत्नदीप चेंडू जातोय सीमा पार येतोय चौकार. चौकार येतोय चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपळक्यावरती चार चेंडूच्या समाप्तीनंतर सहा धावा चार चेंडू सहा धावा छोटपल्यान चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न बॅटच्या टोलला लागते चेंडू कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटला येतो आहे क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती तोपर्यंत एका धावेचा अवधी होता एकदा पूर्ण केली जाते पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या धावपळक्यावरती पाहायला मिळते ती म्हणजेच सात धावा पाच चेंडू सात धावा इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातोय क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तोपर्यंत दोन धावेचा अवधी होता दोन धावा पूर्ण केले जात आहेत दोन धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपळक्यावरती नऊ धावा उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू 36 धावांची गरज गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होते पंकज चला स्पीड अप करा पंकज 12 चेंडू 36 धावांची गरज
स्ट्राइक एंड वरती फलंदाज रत्नदीप, रत्नदीप साठी शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिडकावून दिलाय व्यासपीठाला मानवंदना देत असताना चेंडू सीमा बार बिग हिट षटकार। धाव संख्या धाफलका वरती 15 धावा उर्वरित समीकरण येणार 11 चेंडू 30 धावांची गरज। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही, शरीरेश्वरचा आदळतो चेंडू टर्नमॅनला जातोय तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होती। 10 चेंडू 30 धावांची गरज आहे। रत्नदीप साठी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाइन चेंडू भिडकावून दिलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय कोणती चुकी होणार नाहीये, फलंदाज होतोय बाद रत्नदीपच्या स्वरूपात लागतोय दुसरा झटका। गोलंदाज हर्षल येतोय, 9 चेंडू 30 धावांची गरज आहे। गोलंदाज पंकज चांगली गोलंदाजी करतो, एक षटकार आलाय हर्षल साठी। हा चेंडू वेगवान पण दिशेपासून भरकटलाय, पण वाईड चिकून करतात, अतिरिक्त दाव येते हा। अतिरिक्त दावेच्या मदतीनं धाव संख्या आपल्यावरती 16 धावा उर्वरित समीकरण येणारे 9 चेंडू 29 धावांची गरज, 9 चेंडू 29 धावांची गरज स्ट्राइक इन वरती हर्षल। इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक येतोय प्रसाद चेंडू वरती, चांगले क्षेत्ररक्षण होतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न। एकच धाव येते, एका धावेवरती समाधान मानावं लागतं, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलक्यावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 17 धावा उर्वरित समीकरण येणारे 8 चेंडू 8 चेंडू 28 धावांची गरज। गोलंदाज पंकज पहिल्या चेंडू वरती षटकार, दुसऱ्या चेंडू वरती षटकार आला होता पंकजच्या। आठ चेंडू 28 धावांची गरज स्ट्राइक वरती शरद, चांगला चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळतोय फलंदाज होतोय बाद शरद च्या स्वरूपात लागतोय तिसरा झटका। सात चेंडू 28 धावांची गरज, कोलवर टप्प्याचा चेंडू जबरदस्त फटका पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक येतो चेंडू वरती, चांगले क्षेत्ररक्षण होतोय। एका धावेवरती समाधान मानावं लागतंय, उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू 27 धावांची गरज।
सहा चेंडू 27 धावांची गरज गोलंदाजी मार्क वर गोलंदाज प्रसाद पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय निर्धाव चेंडू ची सांगता होत्या उर्वरित समीकरण येणारे पाच चेंडू 27 धावांची गरज इथे मात्र मोठा फटका येतोय फलंदाज भावेच्या बॅटमधून चेंडू सीमापार बिग हिट षटकार चेंडू 21 धावांची गरज चार चेंडू आणि 21 धावांची गरज षटकार आलाय भावेच्या बॅटमधून पुन्हा एकदा इथे मात्र दिशेपासून भरकटलाय गोलंदाज अतिरिक्त धावे अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव संख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 25 धावा उर्वरित समीकरण येणारे चार चेंडू 20 धावांची गरज चार चेंडू 20 धावांची गरज पुन्हा एकदा जबरदस्त फटका चेंडू फेकून दिला सीमा बार येतोय बिग हिट षटकार तीन चेंडू 14 धावांची गरज तीन चेंडू 14 धावांची गरज गोलंदाज प्रसाद स्ट्राइक इन वरती भावेश बॅक टू बॅक दोन चेंडू वरती दोन षटकार आले तर भावेशच्या बॅटमधून तीन चेंडू 14 धावा भावेसाठी पुल्लर ने चेंडू विरका दिला फेकून दिला सीमा बार येतोय बिग हिट षटकार वातावरण होत आता मात्र उर्वरित समीकरण येणारे दोन चेंडू 8 धावांची गरज जबरदस्त सामना पाहायला मिळतोय दोन चेंडू 8 धावांची गरज स्ट्राइक इन वरती भावेश हलक्या हाताने केलाय एक धाव इथे मात्र येते आता मात्र एक चेंडू 7 धावांची गरज